बाळाजवळ जाते. उधळी बायको देखील नवऱ्याच्या पगाराची वाट पाहत असते. इतक्या उत्कंठेने मी तुमची वाट पाहत होते. हे घ्या मोहनेने दिलेलं पत्र. घ्या घ्या. आपल्या प्रियतमेचं पहिलं पत्र म्हणजे आम्हा कवीला काय वाटतं ते तुम्हासारख्या विमा एजंटांना कळायचं नाही. वैकुंठराव, हे पत्र असंच हृदयाशी जन्मभर धरून बसावसारखं वाटतं. अहो पण मग त्यात काय लिहिलं आहे ते कसं काय कळायचं? हो तेही खरंच. बर पाहू बरं आमच्या भावी राणी साहेब काय म्हणतात ते. अरे च्या काय झालं? कपाळ फुटलं हो माझं. तिचंच का हे पत्र? काय काय म्हणते काय ती? आता काय सांगू हो तुम्हाला, मी सुंदर आहे हे काही तिला पसंत नाही. तिच्या बायकांची नजर जाईल माझ्यावर म्हणून ती म्हणते की माझ्या डोक्यावर केसाऐवजी टक्कल असत, गालावर पांढरं कोड असत, एका डोळ्यात फूल पडलं असत आणि हातापायाची नख पांढरी सफेद असती तर म्हणे मी ती एका पायावर लग्न करायला तयार आहे. अशा या मच्छरी बायका. असं का? मग ती सांगते त्यामुळे तेवढं करता येईल तर पहा. अहो असं कसं करायचं? आणि समजा ईश्वरी कोप होऊन हे सारं घडून आलं पण नंतर माझा तो अवतार पाहायला ती तयार होईल का? नाहीतर ती लग्न करायची नाही आणि मी फुकट जन्माचा ब्रह्मचारी राहील. छे छे काय करू. अशीच बरं का त्या माझ्या कवितेतल्या नायकाची स्थिती झाली होती. कुठली कुठली तुमची कविता ऐका म्हणूनच दाखव. मनमताची होय पीडा खेळ साऊ यातना दर्शनाची ओढ लागे का अशी वंचना कोळे सौंदर्य बाळे देखिले निजाक्षणी जाहलो विडा पिता चैन नाही आजवा. पहिलं तशी तशी स्थिती झाली आहे माझी. किती मूर्ख मी. ती परवा पाहिलेली सुनंदाही हातची घालून बसली या मोहनीच्या भरोशावर. वैकुंठराव काय करू, आतापर्यंत मी 99 मुली पाहिल्या पण ह्या 100व्या पुरीनं मलाच नाकारलो. सेंचुरी व्हायला आली असताना 99 रन्स नंतर नायडू क्लीन बोल्ड व्हावा तसं झालं. पण आता मी सांगतो तसं करा. कसं करू सांगा सांगा. तुम्ही ज्यावेळी माझे नाना फडणवीस त्या सुनंदेच्या वडिलांना भेटू तिच्याशी लग्न करायला तयार आहे म्हणून सांगा. अहो पण असं कसं सांगायचं, एकदा नाकारली मुलगी पुन्हा लग्न करतो म्हणून कसं सांगायचं? त्यात काय मोठं होतं? एखाद्या कंपनीतून चुकून गेलेला नर पुन्हा त्याच कंपनीत नाही करत पुन्हा. तसंच आहे. आणि शिवाय तुम्हाला एक सांगतो, हे मुलीची बाप नेहमी करतो.